ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrowon.com वर. नमस्कार, मी शमिका. ॲग्रोन अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात आत्तापर्यंतचे काही ताजे अपडेट्स. खान्देशात यंदा मोठं क्षेत्र नापेर असून दुबार आणि तिबार पेरणी देखील करावी लागली आहे. याबाबत कृषी विभागाकडून स्पष्ट माहिती मिळत नसून पंचनामे देखील करण्यात आला असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुक्यातल्या काही भागात तिबार पेरणी करूनही ती वाया गेली आहे. खान्देशात 12 जुलैपर्यंत अनेक भागात पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यानंतरही पावसानं पाठ फिरवली असून अनेक तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. हतनूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. अशा स्थितीत पेरणीचं उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात 95% साध्य झाल्याचे फसवे दावे कृषी विभाग करतात असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. राज्यात यंदा सोयाबीनच्या पेरात मोठी वाढ होत असून शेतकऱ्यांनी अंदाजे 650 कोटी रुपये किमतीचं घरचं बियाणं वापरल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय. महत्वाचं म्हणजे महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून बियाणं पुरवठा कमी होत असला तरीही ग्राम बीजोत्पादनामुळे शेतकऱ्यांनी घरचं बियाणं मुबलक प्रमाणात वापरत बियाणं टंचाईवर मात केली आहे. सोयाबीन ग्राम बीजोत्पादनासाठी गेल्या खरीप आणि उन्हाळी हंगामात मोहीम राबवण्यात आली होती, त्यातून 650 कोटी रुपये किमतीचा अंदाजे 31 लाख क्विंटल बियाणं तयार करण्यात आलं होतं. बंगालच्या उपसागरातलं कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले तर विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. सोमवारी कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता, तसंच मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या पाऊस आणि पूरस्थितीमुळे काही भागातल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी 12वीच्या निकालाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली आहे, त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या निकालाची प्रक्रिया काही प्रमाणात लांबी आहे. आता निकालाचं काम जवळपास पूर्ण झालं असून पुढच्या काही दिवसात निकाल जाहीर करण्यात येईल, त्याबाबतची घोषणा मंडळाकडून केली जाईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. आता पाहूयात कोरोना संदर्भात एक दिलासादायक बातमी. राज्यातले 12 जिल्हे आणि 12 महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे रविवारी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही आहे. राज्यात रविवारी कोरोनामुळे 157 जणांचा मृत्यू झाला, मात्र 12 जिल्हे आणि 12 महापालिका क्षेत्रात दिलासा देणारी आकडेवारी प्रशासनानं प्रसिद्ध केली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार राज्यात 6479 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 4110 रुग्णांनी कोरोनामुक्त झालेत. ही आकडेवारी दिलासा देणारी असली तरीही धोका अजूनही टळलेला नाही आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. यासोबतच ॲग्रोन अपडेटमध्ये ते थांबूयात. अधिक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मेटाफेम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफिम ठिबक सिंचन निवडलं. तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक. अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000.